नमस्कार. वेलकम टू हेल्थ के मंजरा विथ मी शिल्पा तावडे. तुम्हाला मानदुखीचा त्रास होतोय का? मानदुखीचा त्रास हा आपल्याला केव्हाही आणि कधीही उद्भवू शकतो. या त्रासावरती जर आपल्याला मात करायची असेल तर त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे. काय काय उपचार आहेत ते जाणून घेऊया. आपल्याबरोबर आहेत नाशिकचे डॉक्टर सुनील सोनार. चला तर नमस्कार सर. नमस्ते मॅडम. सर, हल्ली मानदुखीचा त्रास आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये वाढताना दिसतोय, म्हणजे तो लहान मुलांमध्ये असो की वयस्कर माणसांमध्ये. याची नेमकी कारण आपल्याला काय दिसून येतात? मी याच्यातली निम्मी कारण तुमच्याचकडे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल. 24 तास खाली बघायचं. व्हॉट्सअप व्हॉट्सअप व्हॉट्सअप, फेसबुक फेसबुक फेसबुक, किती लाईक्स आले किती नाही आले, हे सगळं जर तुम्ही खाली बघून करताय, त्याच्यामुळे हे जे मान किंवा डोकं ताट ठेवणारे स्नायू हे दमून जातात. ज्यावेळेस हे स्नायू दमतात त्यावेळेस त्यांना मान ताट ठेवणं अवघड होतं आणि सगळा ताण हे सांध्यांवर यायला लागतो आणि मग मानेच्या मणक्यांची आणि सांध्यांची झीज व्हायला लागते. सिमिलरली कम्प्युटरवर तुम्हाला कीबोर्ड खाली असतो, खाली बघावं लागतं. आणि तुम्ही मॅडम बघा ना सगळी तुमची कामं. शिक्षक बघा, खाली पेपर खाली बघून पेपर तपासतात. शिक्षकांना किती मानेचा त्रास आहे. वेल्डिंग करणारे लोक, शेतकरी पेरणी करायची सगळं खाली बघून करतात. गहू निवडायचे, तांदूळ निवडायचे, कणिक माळायचे, पोळ्या करायचे सगळं खाली बघून आहे. म्हणजे परत मी हे सांगतो की देवानी आपल्याला नैसर्गिक वाक जो दिलेला आहे मानेचा, तो मेंटेन करायचा असेल तर तुम्हाला सातत्याने मागे अशा पद्धतीने डोकं फिरवून मागच्या बाजूला डोकं ओढून तो वाक मेंटेन केला पाहिजे. अदरवाईज मणके घासले जातात, त्यांची झीज होते आणि ती झीज झाल्यानंतर नवीन हाडाचे कण तयार होतात किंवा चकती सरकते. ही सरकलेली चकती किंवा हे नवीन तयार झालेले कण आपल्या हाताच्या नसेवर दाब आणतात आणि हाताला त्रास सुरू होऊ शकतो. तर त्याला ऑस्टिओआर्थरायटिस किंवा स्पॉन्डिलोसिस साध्या भाषेमध्ये म्हणतात. मग ही मानेची जेव्हा आपल्याला दुखणं सुरू होतं तेव्हा नेमकी आपली कोणती लक्षणं आपल्याला दिसून येतात की आपण वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे? येस. आता याच्यामध्ये अजून पुढे जाण्यापूर्वी फक्त एक मागचा मुद्दा मी क्लिअर करतो की आपण काय करतो, दिवसभर पुढे वाकून काम करतो म्हणून त्रास होतो, परत झोपताना उशी घेतो. आजकाल तर टी व्ही पाहताना 2-2, 3-3 उशा घेतात मुलं आणि ही उशी घेतल्याने ही मान अशी राहते आणि त्याच्यामुळे परत झीज जास्त प्रमाणात होते. तर आयडियली कुशीवर झोपताना तुम्ही काही उशी किंवा काही घेतलं चालतं, पण सरळ झोपताना टाळलं पाहिजे. तुमच्या पॉईंटकडे येताना याची लक्षणं म्हणजे मान सुरुवातीला फक्त मान दुखते एका साईडला किंवा मध्यभागी, पण त्याच्यानंतर ही जी नस आहे मानेपासून खांद्याकडे जाणारी, तर तो मसल आहे ट्रॅपेझियस, तो दुखायला लागतो. मग त्याच्यानंतर नसेवर दाब आल्यावर दंडामध्ये किंवा पूर्ण हातामध्ये कळ किंवा मुंग्या सुरू होतात. ह्या दोन बोटांमध्ये जर असेल तर वेगळ्या मणक्यामध्ये गॅप पडलेली किंवा स्लीव डिस्क असू शकते. मधलं बोट असेल तर वेगळं. अशा पद्धतीने कोणत्या मणक्यात प्रॉब्लेम आला आहे हे आम्ही, तुम्ही कोणत्या बोटात किंवा कुठे तुम्हाला त्रास होतो त्यावरून आम्ही ओळखतो. जर मानदुखी किंवा स्पॉन्डिलोसिस खूप झाला तर तुमच्या मज्जारज्जूवर दाब येतो, चालताना तुम्ही अडखळायला लागतात, तुमच्या हातापायातली ताकद कमी होऊ शकते, हातातल्या वस्तू पडू शकतात आणि बॅलन्स पण जायला लागतो. इथपर्यंत गोष्टी होऊ शकतात. हात बारीक पडतो. मग सर, आता ही जी तुम्ही लक्षणं जाणवलेली आहेत आपल्याला एका व्यक्तीमध्ये, मग त्यांनी उपचारांसाठी जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा काही तपासण्या वगैरे तुम्ही सर्वप्रथम करून घेता का? हा, सुरुवातीला आम्ही एक्सरे करतो आणि एक्सरेमध्ये आम्हाला जे मणके आहेत ना ते जवळ आलेले दिसले, जसं आपण पहिल्यांदा गॅप पडते म्हणजे काय तर डिस्क मागे जाते, मग कधी कधी मणके जवळ येतात तर ते घासलेले असतात, त्यांचे टोकं अक्षरशः जीभ अशी आपण बाहेर काढली तशी हाडाचे टोकं पुढे येतात. मागच्या बाजूने हाडांना टोकं येतात आणि हे हाडाची टोकं मज्जारज्जूला किंवा नसांना टोचत असतात. तर हे सगळं एक्सरेवर दिसू शकतं, पण एक्सरेवर दिसल्यावरही त्याच्यावरनं आम्हाला निर्णय घेता येत नाही. तर बऱ्याचशा पेशंटमध्ये आम्हाला MRIच करावा लागतो. MRI केल्यावर ती एक्झॅक्टली चकती किती मागे आली किंवा मज्जारज्जूवर किती दाब आहे हे आम्हाला कळतं आणि मग तो दाब किती आहे हे बघून आम्ही तो मज्जारज्जूवरचा दाब काढतो. ओके. मग मानदुखीचा जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा आपल्याला कंबरदुखीचा त्रास देखील जाणवत असतो किंवा गुडघेदुखीचा देखील त्रास जाणवत असतो. मग या सगळ्यांच्या दुखण्याची नेमकी उपचाराची पद्धत काय आपण ठरवता? हां, अगदी बरोबर आहे की जे लोक मानदुखी म्हणजे आता बघा ना, ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा मानेचा स्पॉन्डिलोसिस होतो ते बसूनच काम करत असतात कम्प्युटरवर. तर अगदी म्हणजे माझं तर असं मत आहे की कम्प्युटरवर कसं काम करायचं किंवा तुम्ही काम करत असाल तर काय काळजी घ्यायची याच्याकरता ॲक्च्युली आपण एक सुंदरसा एक छोटासा व्हिडिओ बघितला पाहिजे, तर तो आपण बघूयाच. कॉम्प्युटर ऑपरेट करताना
आपल्या कोपराला आधार मिळेल अशा पद्धतीने पॅड हाताखाली घेतला पाहिजे. काय होतं, आपण फक्त मनगटालाच आधार द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण हात लटकलेला राहतो. जर तुमच्या एल्बोला म्हणजे कोपराला आधार मिळाला तर तुमचा खांदा लटकलेला राहत नाही, त्याच्यामुळे खांदे दुखी जी नंतर येणार असते ती येत नाही. त्याच वेळेस लटकलेल्या हातामुळे हातामधली नस सगळी सातत्याने ओढली जाते आणि त्या हातामध्ये मुंग्या आणि कळा नंतर सुरू होतात. तर ह्या प्रकारच्या पॅडमुळे तुमच्या मानेलाही फायदा होतो आणि खांद्यालाही फायदा होतो. मित्रांनो, त्याच वेळेस तुम्ही बघाल तर कॉम्प्युटरची लेवल जर तुम्ही थोडी वर करून घेतली तर तुम्हाला सातत्याने खाली बघावं लागत नाही, कीबोर्डकडे खूप खाली बघावं लागत नाही. जेवढं आपल्याला खाली बघावं लागतं तेवढा मानेचा त्रास जास्त होतो, तेवढे मानेचे स्नायू दमतात हे लक्षात घ्या. कमरेच्या खालच्या भागामध्ये आणि खुर्चीमध्ये एक कडकशी उशी असली तर तुमच्या कमरेला आधार मिळतो आणि पुढे जाऊन जी कंबरदुखी येणार आहे ती येत नाही. पण त्या उशीने कंबर सातत्याने पुढे ढकललेली पाहिजे. कॉन्स्टंटली काम करून जे आपले मानेचे स्नायू मान ताठ ठेवून दमलेले त्यांना विश्रांती मिळण्याकरता खुर्चीवरनं डोकं मागच्या बाजूला सोडून देणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळे काय होतं की त्या स्नायूंना विश्रांती मिळते आणि विश्रांती मिळाल्यावर ते परत नव्या दमाने काम करू शकतात. तर अशा पद्धतीने शांततेने थोड्या वेळ 1 मिनिट 2 मिनिट दर अर्ध्या तासानंतर अशा पद्धतीची विश्रांती घेणं गरजेचं आहे. ही विश्रांती झाल्यानंतर तुम्ही तुमचं डोकं हाफ सर्कलमधून एका खांद्याकडून दुसऱ्या खांद्याकडे फिरवू शकता. हे फिरवताना तुम्ही जर थोडा जोर लावला तर त्याच वेळेस तुमची मानेच्या मणक्यांमधल्या स्नायूंची ताकद देखील वाढू शकते. म्हणजे तुम्ही मानेच्या मणक्याचा वाकही परत आणताय, मानेच्या स्नायूंना विश्रांती पण देताय आणि नंतर मानेच्या स्नायूंची ताकद देखील वाढवताय. तर एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत हाफ सर्कलमध्ये डोकं फिरवत जावं दर अर्ध्या 1 तासाच्या कामानंतर अशा पद्धतीचा व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, कॉम्प्युटर नेहमी मानेच्या मणक्याचा आणि कमरेच्या मणक्याचा बळी घेतो. हा एक प्रकारचा प्रोफेशनल हजार्ड आहे आणि तुम्हाला आयुष्यभर कॉम्प्युटरवर काम करायचं असेल तर हे नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांना बसून काम करावं लागतं त्यांची मान खराब होते पण बसून बसूनच कंबर जाते. म्हणून तुम्ही खुर्चीत बसताना सुद्धा अशी छोटी उशी ठेवून ताठ कसं बसतेल बघितलं पाहिजे. आणि ह्या मंडळींनी उभं राहून एकदा टेबलला पाठ लावून पूर्ण मागे वाक्याचा व्यायाम केला पाहिजे. म्हणजे अगदी तुम्ही बरोबर म्हटला की ज्यांना मानदुखी असते त्यांना कंबरदुखी होण्याची किंवा कंबरदुखी असते त्यांना मानदुखी येण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. आता गुडघेदुखी कंबरदुखी असणाऱ्यांना गुडघेदुखी किंवा गुडघेदुखी असणाऱ्या कंबरदुखी असू शकते कारण ते वजन येणारे सांधेत. परंतु तिन्ही गोष्टी एकदम दुखत असतील तर आमचा नेहमीचा सल्ला असतो की हृदयाच्या जवळचा जो पार्ट आहे त्याची ट्रीटमेंट किंवा त्याचं ऑपरेशन अगोदर करा. उदाहरणार्थ मान दुखत असेल त्याच्या ऑपरेशनची गरजच असेल जर ते व्यायाम आणि तर मग त्याचं पहिल्यांदा करा, दुसरं कमरेचं करा आणि तिसरं गुडघ्याचं करा. परंतु ते जर विशेष दुखत नसेल तर जो पार्ट जास्त त्रास देतोय त्याचं देखील फर्स्ट करता येतं. पण तिन्ही एकदम दुखत असतील तर त्या पद्धतीने केलं पाहिजे. नक्कीच, मानेचं ऑपरेशन जेव्हा आपण करायचं म्हणतो तेव्हा ते कोणत्या पद्धतीत केलं जातं? मानेचं ऑपरेशन जे आपण करतो त्यावेळेस मज्जारज्जूवर जर दाब असेल तर मागच्या बाजूने आपण मानेचे मणके ओपन करून मज्जारज्जूवरचा सगळा दाब काढतो, त्याला लॅमिनेक्टॉमी असं म्हणतो. परंतु समजा मानेच्या सरकलेल्या चकतीमुळे जर एकाच हाताच्या नसेवर दाब येऊन हातात कळा येऊन विकनेस आलेला असेल तर पुढच्या बाजूने पण ऑपरेशन करता येतं. ते चकतीची जागा जी आहे तिथे ती खराब झालेली चकती काढली जाते आणि छोटंसं तू पेशंटचंच हाड तिथे टाकून वरचा खालचा मणका जोडला जातो. काही वेळेस तिथे जाळी पण टाकली जाते त्याच्यात पण हाड भरलं जातं आणि अशा पद्धतीने तो मणका जोडून टाक. सर, मानेचा व्यायाम तर आपण पाहिलेला आहे. मानेचं ऑपरेशन झालं किंवा मानेचं ऑपरेशन आपल्याला टाळायचं असेल तर बाकीच्या काही ट्रीटमेंट्स आवश्यक आहेत का? आता समजा जर तुम्हाला मानेचा त्रास विशेष नसेल आणि आपण MRI केला आणि MRI वर आपल्याला जाणवलं की खूप जास्त दाब नाही मज्जारज्जूवर नसेवर तर आपण अगोदर पेशंटला व्यायामाचा सल्ला देतो. व्यायामाबरोबर जर त्रास खूप वाटला आम्हाला तर आम्ही पट्टा वापरण्याचा सल्ला देतो. जर एखाद्याचे मणके खूप खराब असतील तर त्याने ॲटलीस्ट प्रवासात तरी पट्टा टाळू नये कारण एखाद्या स्पीड ब्रेकरवर किंवा खड्ड्यात गाडी गेली दणकन गाडी उडाली तर अचानक हातापायातली ताकद कमी होण्याची खूप शक्यता असते. म्हणजे प्रवासामध्ये पट्टा वापरावा. आणि आपला नियम तोच, जेव्हा तुम्ही पट्टा वापरता तेव्हा तुमच्या मानेला आणि कमरेला स्टेबल ठेवणारे जे स्नायू आहेत ते वीक होण्याची निष्क्रिय होण्याची भीती असते. म्हणजे त्या काळात त्या स्नायूंची ताकद वाढवणारा व्यायाम हा डेफिनेटली केला जाय पाहिजे. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम म्हणजे हा आहे की एकाच वेळेस हाताने डोकं पुढे ढकलायचं आणि डोक्याने हात मागे ढकलायचे. म्हणजे आता मी डोक्याने मागे जोर लावतोय हाताने पुढे जोर लावतोय परंतु हालचाल कसलीच होत नाही, याच्याने मानेच्या मागच्या स्नायूंची ताकद खूप वाढते. मग काही लोकांना गरम पाण्याच्या पिशवीने शेकण्याचा सल्ला देतो कारण म्हणजे त्याच्याने मानेचे
त्यांचे स्नायू मोकळे होतात. काही जणांना ट्रॅक्शन लावलं जातं, 3 किलो 4 किलो 5 किलो साधारण 4-5 किलोच्या आसपास ट्रॅक्शन लावलं जातं. एक 5-7 तास किंवा 10 तास दिवसा जर 15-20 दिवसाकरता ट्रॅक्शन लावलं त्याच्याने स्नायू मोकळे होतात आणि काही प्रमाणामध्ये आराम पडतो. उशीचे काही नियम आपल्याला पाळावे लागतात. तर अशा बाकीच्या पद्धती आणि इंजेक्शनची पण ट्रीटमेंट आहे, परंतु व्यायामाने भरपूर फायदा होत असल्यामुळे तर व्यायाम ट्रॅक्शनपर्यंत पेशंट जातात. मित्रांनो, मानेच्या मणक्याची झीज होण्याचं मुख्य कारण म्हणजे सातत्याने खाली वाकून काम करणे, कॉम्प्युटरवर काम करणे, शिक्षकांना सातत्याने पेपर तपासावे लागणे. सतत पुढे वाकून काम केल्याने किंवा पुढे पाहून काम केल्याने मानेचे मागचे स्नायू दमून जातात आणि मणक्यांवर आणि मणक्यांच्या सांध्यांवर ताण यायला लागतो व हळूहळू त्यांची झीज सुरू होते. जो नैसर्गिक वाक आहे आपल्या मणक्याचा तो देखील निघून जातो. आता आपल्याला मिसेस सारिका सोनार मानेचा मुख्य व्यायाम करून दाखवत आहेत. याच्यामध्ये आपण मानेच्या मणक्याचा वाक देखील आणतो परत आणि त्याच वेळेस जर तुम्ही मागच्या बाजूने जोर लावला तर मानेच्या मणक्याच्या मागच्या स्नायूंमधली ताकदसुद्धा वाढते. तर आता हा व्यायाम करताना तुम्ही जर नीट बघाल तर त्या मागच्या बाजूने एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत जात आहेत. इकडून जाताना त्यांचं डोकं मागच्या बाजूने पाठीला घासत घासत जात आहे. त्याचप्रमाणे हे हा व्यायाम करताना तुम्ही जर जोर लावला पाठीच्या दिशेने तर मानेच्या मागच्या स्नायूंमधली ताकद देखील वाढते आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने तुमच्या मानेला आधार देऊ शकता. म्हणजे ह्या व्यायामाने तुमचा नैसर्गिक वाक जो मानेचा आहे तो परत मिळतो आणि मानेच्या मागच्या स्नायूंमधली ताकद देखील वाढते. मित्रांनो, मिसेस सोनार जो दुसरा व्यायामाचा प्रकार दाखवत आहेत त्यामध्ये डोकं हाताने पकडून एका बाजूने ओढलं जातं आहे. त्यामुळे काय होतं, समजा तुमच्या डाव्या हातातून मुंग्या किंवा कळा चालू आहेत आणि तुम्ही जर उजव्या बाजूला उजव्या खांद्याकडे डोकं ओढलं की ती नस ताणली जाते आणि ह्या मुंग्या कळा ज्या आहेत त्यांना जरा आराम पडतो. तर अशा पद्धतीने अगदी ताकद लावून तुम्ही डोकं एका साईडला ओढू शकता. त्याच्यामुळे तुमच्या दुसऱ्या हातातल्या कळा किंवा मुंग्या कमी होतात. जेवढे तुमचे खांदे खालच्या दिशेने ओघळलेले असतील किंवा खालच्या दिशेने असतील तेवढे तुमच्या एकाच हातात मुंग्या किंवा कळा येण्याचं प्रमाण मानेच्या त्रासामध्ये जास्त असतं. त्यामुळे जर काही करून व्यायाम करून खांद्यामधली ताकद वाढवून तुम्ही जर खांदे तुमच्या वरच्या दिशेने ठेवू शकलात तर त्यामुळे काय होतं, हातातल्या कळा आणि मुंग्या कमी होतात. आता ह्या प्रकारात तुम्ही बघाल तर आपण खांदे वरच्या दिशेने नेतोय आणि हळूहळू रोजच्या रोज 40-50 वेळा हा व्यायाम करून तुमचे खांदे थोडे वरच्या दिशेने राहायला लागतात आणि त्याच्यामुळे हातातल्या मुंग्या आणि कळा कमी होतात. कारण त्यावेळेस हाताची नस मानेच्या मणक्यामधल्या छिद्रातून निघताना ती सेंटरमधनं निघते, तिरपी निघत नाही, त्याच्यामुळे त्या छिद्राच्या कडेवर किंवा फोरॅमेनच्या कडेवर घासली जात नाही. पाठीमागचे हे जे 2 पॉइंट्स आहेत, थोडे मानेच्या खालच्या बाजूला आणि मध्यभागाच्या साईडला, यापैकी एक पॉईंट बऱ्याच मानदुखीच्या पेशंटमध्ये दुखायला लागतो आणि तो अतिशय वेदना देतो, अगदी ठसठसल्यासारखा दुखतो. त्याचप्रमाणे काही जणांच्या ह्या ज्या नसा दाखवतोय ह्याच नसा फक्त दुखतात. ज्यांचे खालचे पॉईंट दुखतात त्यांच्याकरता काही स्पेसिफिक व्यायाम आहेत आणि त्याच्याने फायदा होऊ शकतो. ह्या ठिकाणी इंजेक्शन दिल्यावरसुद्धा बऱ्याच पेशंटला फायदा होतो. आता ह्या पॉईंटला आराम पडण्याकरता कोणता व्यायाम करायचा ते बघूया. ह्या प्रकारामध्ये तुमचं मनगट, कोपर, खांदा हे सगळे एकाच पातळीमध्ये एकाच प्लेनमध्ये राहायला पाहिजे आणि त्याच्यानंतर दोन्ही कोपर हळूहळू मागे गेले पाहिजे आणि ते मागे जाताना इतके मागे न्या तुम्ही की पाठीमागचा जो खालचा पॉईंट आहे मध्यभागाच्या थोडं साईडला जो असतो तो वेदना देणारा, तिथे तुम्हाला ताण किंवा वेदना जाणवल्या पाहिजे. तिथे जर ताण किंवा वेदना जाणवत असतील तरच तुम्हाला ह्या व्यायामाचा फायदा होतोय, नाही तर व्यायामाचा फायदा होत नाही. हा व्यायाम देखील तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र 30-40 वेळा करणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या व्यायामाच्या प्रकाराने ज्या व्यक्तींच्या हातामध्ये मुंग्या कळा येत असतात त्यांना फायदा होऊ शकतो. हा व्यायाम करताना हात खांद्याच्या पातळीमध्ये किंवा लेवलला घेऊन करंगळी छताच्या दिशेने वर न्यावी, म्हणजे संपूर्ण हात तुमचा छताच्या दिशेने मागच्या बाजूला पिळला गेला पाहिजे पूर्ण खांद्यापर्यंत. जो संपूर्ण हात खांद्यातून असा पिळला जातो त्यावेळेस त्या नसा सगळ्या ताणल्या जातात, त्यांचं स्ट्रेचिंग होतं आणि ज्या हातामध्ये मुंग्या किंवा कळा येतात त्यांना फायदा होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हात वरच्या दिशेने फिरला पाहिजे मागे, पिळला गेला पाहिजे मागे, हे फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुमचे जर मान दुखत असेल आणि तुम्ही जर असे झोपलात तर तुमची मान बऱ्याच प्रमाणात रिलॅक्स होते. आता ह्या असं झोपताना एक लक्षात घ्यायचं, हे जे खांदे आहेत हे कमीत कमी 2-3 इंच टेबलाच्या बाहेर यायला पाहिजे, ओके. आणि त्याच्याशिवाय तुमचं डोकं पूर्णपणे खाली लोंबकळलेलं पाहिजे. याच्याने काय होतं, हे सगळे स्नायू रिलॅक्स होतात आणि तुमच्या ज्या मानेची कर्वेचर गेलेली आहे ती परत येण्याकरता मदत होते.
जर तुमची मान दुखत असेल एका साईडला आणि एका हातात कळा किंवा मुंग्या जात असतील आणि एकाच साईडची मान दुखत असेल तर हा व्यायाम तुम्ही करून बघा काही फायदा होतो का. याच्यामध्ये काय केलं पाहिजे की ज्या साईडच्या हातामध्ये कळा किंवा मुंग्या जात आहेत किंवा जी मानेची बाजू दुखते ती वर यायला पाहिजे. ही वर आल्यानंतर तुम्ही आणि कुशीवर झोपायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही खांदे आणि डोकं टेबलच्या बाहेर काढायचं आहे. खांदे 3 इंच बाहेर येणं खूप गरजेचं आहे आणि हे डोकं बाहेर आल्यानंतर हे अलगत थोडंसं मागे करायचं आहे. हं मागे करायचं आहे आणि पूर्ण वजनाने खाली सोडून द्यायचं आहे. म्हणजे पूर्ण ह्या भागावर ह्या नसेवर ताण जाणवला पाहिजे, थोड्याशा वेदना जाणवल्या पाहिजे. ह्या हातात जर तुमचा त्रास होत असेल तर ही बाजू वर पाहिजे. अशा पद्धतीचा व्यायाम तुम्ही जरूर करून बघू शकता. याच्याबरोबर उशी वापरणं तुम्ही नक्कीच टाळा. तुम्हाला जर मानेचे त्रास टाळायचे असतील तर सरांनी दिलेल्या सूचना ह्या पाळल्याच पाहिजे. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. आमचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा. सो कीप वॉचिंग हेल्थ के मंत्र विथ मी शिल्पा तावडे. एनी टाईम एनिवेअर जस्ट गो फॉर हेल्थ.